आमचे मित्र अनंत बाब शेट आज संवसाराक अंतरलेत. एक कष्टी लोकप्रतिनिधी, सुस्वभावी लोकप्रतिनिधी, आदर्श लोकप्रतिनिधी, सदांच सामान्याचो कळवळो असणारे, स्वतः सामान्य कुटुंबातसूनच वयर गेले, ते वयर पावले. पण अनेक जाण हांव पळयतां सामान्य कुटुंबातसून गेले जरी तरी वयर पावतकीर ते त्या समाजाक आणि बरोबरच्यांक जायते फावटी विसरतात. पूण हाचे प्रश्न आणि हाचे समस्या हे जे असले ते सदांच सामान्या खातीर असले. आणि त्यामुळे असो लोकप्रतिनिधी तसो दुर्मिळ मेळटा. म्हणजे हांव मुख्यमंत्री आणि ते सभापती असे आमकां साधारणपणे पावणे तीन वर्सांचो काळ मेळ्ळो. म्हाका केन्नाच सभापती बद्दल प्रश्न किंवा समस्या किंवा तकलेंत किंतू केन्नाच आयलो ना. पूर्ण प्रकारचे सहकार्य सभागृहांत आसात, सभागृहा भायर आसात. सरकार पक्षाची आणि सरकार हे फुडें वचूंक जाय आणि ताचो उपयोग हो जनसामान्यांक जावंक जाय ही त्यांची कायम भूमिका असते. असे लोकप्रतिनिधी तसे कमी मेळटात. आज सुद्धा कोविड हे सगळे समस्या समाजात असून हांगा ज्या पद्धतीची गर्दी पडल्या ताचे वयल्यान तांची लोकप्रियता आणि सामान्य मनशा कडेन असलेले नाते किदें असले हे कळटा. गेले 7-8 दीस ते हॉस्पिटलांत असले पूण त्यांच्या कुटुंबियांनी कशीच ही गजाल भायर पडूंक ना, आमकां सुद्दां बरोबरच्यांक पळोवंक ना. पूण आज केवळ अंतयात्रेकूच तेचें दर्शन घेवपाचें आमच्या नशिबांत आसलें अशें दिसता. एक तांच्या आत्म्यांक चिरशांती मेळचीच, सद्गती मेळचीच. पूण त्याच बरोबर ताचो संवसार अर्द्यार उरला हें आमकां कळटा. ताचो पूत जस्ट ग्रॅज्युएट जाला, धूव शिकता, आणि वयनी आणि भाव ऑफकोर्स ह्या सगळ्यांचेर त्याच्या निधनान, अनंत बाबाच्या निधनान एक दुःखाचो मोठो पर्वत कोसळ्ळा. त्या दुःखाच्या हातूनसून, पर्वताच्या हातूनसून ते मुक्त जावचे आणि बेगिनात बेगीन ह्या दुःखातसून भायर सरून आपले उर्वरीत किंवा फुडची वाटचाल करपाक देवान तांकां सामर्थ्य आणि ताकद दिवचे इतलेंच हांव म्हणेन. परत अनंत बाबाच्या स्मृतीक हांव वंदन करतां आणि एक सुस्वभावी आणि अत्यंत शांत चित्ताचो केन्नाच तकली न तापयणारे असे लोकप्रतिनिधी दुर्मिळ मेळटात. असो लोकप्रतिनिधी आम्ही मुकल्या ना अशें म्हाका दिसता. लोकप्रतिनिधी डिफीट झाल्या नंतर पब्लिकाचो तसो टच खूब कमी जाता आणि एक कडेन मागीर गाळी मारतात. पूण हांगा तशें म्हाका खंयच दिसूंक ना. हे अनंत बाबाचें एक खासियत आसा, आमकां सगळ्यांक ती उपयुक्त आणि मार्गदर्शक आसा. वी हॅव लॉस्ट अ व्हेरी गुड लिडर, लिडर ऑफ द मासीस. सर्वसामान्य मनीस जो आमी म्हणटा तांकां पळोवपी, तांकां राखपी, सांबाळपी आयज अशें दिसता की इतले जे लोक येयल्या इनस्पायट ऑफ द पॅन्डेमीक. हो व्हायरस जो आहा, व्हायरसाक डिफाय करून, डिफीट करून लोक येयल्ले आहा. तेजे मोगा खातीर, तेजे सिंप्लिसिटी खातीर, तेजे हंबलनसा खातीर हो बारीक लोकां कडेन परसून भोंवपी मनीस गोंयचो डेप्युटी स्पिकर, तेजे उपरांत स्पिकर जालो. इलेक्शनाक कांय गजाली खातीर ताका फुडें तिकेट दिवंक नासली, पूण जनतेचो मनीस हो. आयज कोण येता जेन्ना आयज आमच्या वांगडा तो ना, आमकां सोडून गेलो, तितून कोण येता की कितके गांवचे लोक ताका फॉर हीज हंबल, फॉर हीज सिंपल नेचर, तेजे तो सारको बारीकच्या बारीक लोकां मदेकात चलपी मनीस, वागपी मनीस, तेजे मदेकात काम करपी मनीस तो आयज कोण येयलो लोकांक. म्हाका दिसता गोंयच्या लोकांक आयज कोण येतलो, पूण गांवचे लोक तेजे वांगडा आहा.
हे फस्ट टेन्सी जे लोग तेजा वगड़ा आ मन आईज बसून आ मन पवन ये तेजा वत्म्यांक शांति मेवची तेजे फैमिलीक जे आज सारकी दुकान आ आम्ही स्पेशली कलंगूटसून येयल्ले आहात तेका हे करपाक लोक वेगवेगळे क्षेत्र म्हणजे हितूनसून वाठारांसून गांवांसून येयल्ले आहात तेका लास्ट फायनल रिस्पेक्ट फायनल रायट्स तेजे हे करपाक हांव मागता देवा लागीं तेंचे फॅमिलीक सारकी हें जावचें आनी आमच्या कलंगूट कॉन्स्टिट्युएंसीच्या लोकांच्या वतीन आमी सगळे जाण या वी आर विथ द फॅमिली विथ द पीपल ऑफ माय एंड वी आर कंडोलिंग द डेथ ऑफ अ ग्रेट लीडर ऑफ द मासीस ऑफ आनंद शेट. थँक यू. आनंद शेट एक राजकारणा पुरतो आमचो संबंद आसलो अशें केन्ना मेळटाले तेका पूण चड उलोवप ना मोजकेच फक्त समजा कितें विचारलें जाल्यार मान हालोवप हय किंवां ना इतल्या पुरतेंच पूण तेच्या कडल्यान असो म्हणजे उपद्रवी असो न्ही म्हणजे कोणाक तेज्या कडल्यान त्रास जालो बाबा किंवां आपणाक कोणाक तरी तेणी त्रास केला म्हणजे एखाद्या मनशाक जे जर बरें जायना जाल्यार वायटय करपाचो न्ही अशा प्रकारचो मनीस आमच्या भितरल्या आज गेल्लो आसा. खरेंच खूब दुख्ख जालें की एक गाय कशी म्हणजे साध्या शब्दान जर सांगपाचें गेलें जाल्यार एक गाय अशा प्रकारचो मनीस आयज आमच्या भितर ना. खूब खूब म्हणजे खूब दुख्ख जाल्लें आसा आयज म्हणजे शब्द सुद्दां उलोवपाक कमी पडटा अशा प्रकारचे दुख्ख जाल्ले आसा. गोंय विधानसभेचे माजी सभापती आमचे मित्र आनंद शेट आज संवसाराक अंतरले आसा. दोन टर्म ताज्या बरोबर आमी सगळे राजकीय कार्यकिर्द करपाची आमकां संद मेळ्ळी त्यामुळे लागीं साकून ताचो स्वभाव आमकां सगळ्यांक खबर आसा. एक सुस्वभावी एक सज्जन मनीस एक निरुपद्रवी अशे तरेचो मनीस आनी जेणे जी मये मंदार संघ म्हणात गोंय विधानसभेचो सभापती म्हणजे काम केल्लें हें आमच्या सबंद गोंयकारांच्या स्मरणाक उरतलें आनी तशाच तरेचे तांचे कारकीर्द आसा. हांव ह्या वेळाचेर इतलोच म्हणून की तांकां आत्म्याक शांती मेळची आनी तांच्या कुटुंबाक तांचें हें दुख्ख सहन करपाची ताकद तांकां देवान मेळचें आमी सदैव तांच्या फाटीशी तांच्या फॅमिलीशी आसतले. आज एक दुखद घटना घडली. म्हाजो एक बरो मित्र म्हाका दिसता 2005 जिल्हा पंचायत मेंबर म्हणून सगळ्यांनी बरोबर काम केलें तेन्ना पासून ते काल पर्यंत म्हणू शकता एक बरो म्हणजे एकदम जिवलग मित्र. सदांच खंय जरी आमी वचपाचे आसले जाल्यार सदांच आमी बरोबर आसताले बरोबर वयताले. इवन पॉलिटिकल कितें तरी डिसिजन घेवपाचें तें घेतलें आज चड उलोवप ना पण अशी एक बरी व्यक्ती आज आमच्या तुंगा राजकारणांतली बरी एक व्यक्ती. हांव इतलेंच मागता देवा लागीं की तेच्या आत्म्यांक शांती लाभची आनी त्याच बरोबर तेजे कुटुंबाचे जे व्हडले संकट येयले दुख्ख येयले तांकां पोचोवपाक ताकद दिवची. देव अनंत शेट हो अकाली गेलो. अनंत शेटाचो म्हजो परिचय ल्हान आसतना संघाची शाखा
चलयत आलो अनंताची बायल दिवचले राष्ट्रसेविका समितीची शाखा चलयताले ही दोगांय स्वभावान कार्यकर्ती अनंताचो मूळ पिंड जो आसा हो राजकारणी न्हय तो सादो सरळ मनीस संघान सांगलो म्हणून तो राजकारणान ताणें प्रवेश केलो आनी ताज्या नंतरच्या काळान ताणें जाता तितल्या सचोटीन हें राजकारण जें आसा तें खरें म्हणजे चिखलाचें क्षेत्र तें पार पाडपाचो प्रयत्न केलो. अनंत म्हाका याद जाता तो बालपणांतलो अनंत हाफ पॅन्ट घालून संघाची शाखा घेणारो हें चित्र जें आसा तें म्हज्या समोर दोळ्यां समोर उबें रावता आज सुद्दां. त्यामुळे आज म्हाका कळ्ळें जेन्ना वार्ता ही त्या वेळाचेर तोच अनंत उबो रावलो दंड घेतिल्लो हाफ पॅन्ट घातिल्लो अकाली गेलो. आमकां खूब दुख्ख जाता. पक्षाचें नुकसान कितलें जाल्लें आसतलें तें जावं पण एकूण आमचें कार्यकर्ता क्षेत्र जें आसा त्या क्षेत्राचें नुकसान जालें अशें म्हाका दिसता. ताच्या आत्म्याक सद्गती लाभो परमेश्वर ताच्या कुटुंबियांक हें दुख्ख सहन करपाची ताकद दिवं. एक आमचो गॅब्रियल स्पीकर आनंद शेट एकदम शॉकिंग न्यूज की धरपेंत सामकें मदें ना जाल्लो आसा. एकदम बरो मनीस आसलो तेन्ना कोणाक दुखूंक नासलो आनी आयज मिसोज म्हणटा न्हू मनीस कोण देवन अपयतकूच आयज आमचे लोक सँकडोनी लोक आयल्ले आसा. म्हाका ताकी ताका ताजी आत्म्याक शांती मेळत आनी ताज्या फॅमिलीक देवन मातशी ताका शक्ती दिवची म्हणून. आयज आमचे माजी उपसभापती तशेंच सभापती आनी मयेचे आमदार हे गेल्ल्या कारणान खूब अत्यंत अशे दुखदायी अशे मनांक लागणारी गोष्ट घडली. हांव फाटले कांय 8 दीस पयलीं म्हाका दिसता नागपंचमी दिसा तांकां हांगासर येवन भेटून गेल्लो तेन्ना तेंची स्थिती ओके आसली बॅड रिटन आसले पूण बरें उलयल्ले बरें केल्ले आनी आमी अशें केन्नाच चिंतूंक ना की आयज हें घडटलें पूण दुर्दैवान देवाक जाय तें आमकां मेळना अशें म्हणटात. देवान तेज्या आत्म्यांक तशेंच तेज्या फॅमिलीच्या सगळे फॅमिलीक हें सगळें दूख जें येयल्लें आहा तें सोंसपाक ताकद दिल्या पुरो अशें म्हणून हांव देवा कडेन प्रार्थना करतां. अनूज सेठ जे आमचे आशिल्ले ते तेजे बरोबर 10 वर्सां हजार काम करून म्हाका संदी मेळ्ळी. पयलींचो टर्म जाला त्या सुरवातीक जाल्यार 2007 आनी 2012 दोन फावटी आमदार जाल्ले आसात आनी खऱ्या अर्थान एक मन मेळ्ळो मनीस थंड कांय न्ही केन्नाच आंगाक गरीश पडना सगळ्यांक म्हणटा तें समान हें केन्नाच भेदभाव करनासतना आनी तें काम पयलें सुरवातीकें काम पयलें मागीर जेन्ना सभापती जेन्ना आसले त्या सभापती आसतना सुद्दां विरोधी पक्षाचे आमी आमदार आहात नात्यान सुद्दां आमी तेंच्या अनेक वेळा मेळपाक वचपाक संदी मेळ आनी तेजे कडेन अनेक ग्रेवेन्सीस जेन्ना आमी तेजे कडेन मांडी पूण त्या सदी एक सादगी प्रमाणे एक मन मेळ्ळो अशी व्यक्ती आयज ते आमचे मदीं ना आनी खऱ्या अर्थान ही मोठी हानी आसा अशी असली राजकारणी आसता हे क्वचित आसता हे केन्नाच कोणाचो रिवेंज घेयना किंवां मोठेपण नासतना केन्ना आपूण एकदम स्पीकर जालो आनी कितें जालो अशें खंय खंयच मोठेपण ना गरीबपणां ना असली व्यक्ती ते आनी तेंचे बरोबर 10 वर्सां हावजाक काम करपाक संदी मेळ्ळी ही एक मोठी उणीव आसा मोठी एक नुकसान आसा भाजपा पार्टीक बी आनी आख्खी गोंयाक हांव मागता देवा कडेन की तेंच्या फॅमिलीक हांव शोक जो आसा हे सावरपाक तांकां शक्ती दिवची. अनंत
सीट ये आज सका तीन हमका शेवट तो निरोप घमित्तान आज बर दिसले कि कोविड संकट आसताना सुद्धा एड्या मोठ्या संख्येन अनंताच्या या अंत एका शेवटच्या एका लागून एदे मोठ्या संख्येन एदी गर्दी खरे समाधान झाले म्हणजे एक अनंत शेट्टीन आपल्या राजकीय कारकिर्दीन जे किने लोकांचे कार्य केलं जे त्याच्या तर्फे जे लोकांक उठून लोकांची जी कामं केली हा घडलेली हा त्याची पावती म्हणून आज येद्या मोठ्या संख्येन हांगा लोक उपस्थित आहात. अनन शेट हे तसे आमचे दोन टर्म आम्ही बरोबर विधानसभेन आम्ही काम केले आहे आणि एक बऱ्या स्वभावाचे मनीस केन्ना कोणाकडे मोठ्या हातून उलोवपी न्हू किंवा कोणाचे ताका तापाप बी म्हणटा ते कळना. जे कशें आसता म्हणजे एखादो मनीस फ्रस्ट्रेट जाल्या नंतर कोणाचेर तापता. फॉर एग्जाम्पल हांव सुद्दां जाल्यार मातसो रोखडो तापता. म्हणून आमचो अनंत बाब असो मनीस आसलो की आमी सुद्दां केन्ना कितें म्हणटाले बी केन्नाच मनार नासलो. खूब एक वांगडचो म्हणून आमी खूब वायट गोश्टी उलयताल्यो तेचेशीन पूण तेणें केन्नाच ते सिरियस घेवंक ना आनी ताका ते मयान आसतालो आसतालोन वयतालो अशें व्यक्तिमहत्व जे ग्रेट. पूण ज्या पद्दतीचें मरण ताका येयलें आनी इतकें शॉर्ट टायमान खरेंच मरणसून वायट दिसलें की अशें अनंत शेट्टीकूच न्हू अशा पद्दतीचें मरण कोणाकूच येवं नये. कारण कित्याक पूण शेवटी दैव लिखीत विधी लिखीत जे कितें आहा हें कोणूच टाळूंक शकना. तेतलो टायम जर इतकोच आसलो जाल्यार तें कोण टाळूंक शकना तें आमकां सोडून गेले. हांव देवा कडेन मागता की तेच्या आत्म्यांक शांती दिवची आनी तेच्या कुटुंबाक तेच्या फाटल्यान सगळ्यांचें देवान परमेश्वरान तेंचें सगळ्यांचेर रक्षण करचें इतकें सांगता. आनी दोन शब्द थँक्यू. म्हणजे आदले माननीय सभापती तशेंच मये मतदारसंघाचे दोन टर्म जवळ जवळ 10 वर्सां आमदारकी केल्लेले माननीय श्री अनंत शेट यांचे आयज दुखद निधनाचेर मनाक खूप वायट दिसलेले आसा. अख्खे मये मतदारसंघात तशेंच गोंयांत सुद्दां ते नावलौकीक आसले त्यांचो स्वभावा खातीर ते उपसभापती आसले सभापती जाले. तशेंच त्यांच्या स्वभावा खातीर मयाचे सुद्दां लोक ताका भावार्थान सामके बाबा म्हणीत आणि तेणीन आपले जे नाव कमवलेलं असा त्या खातीर त्यांचे हे आकस्मिक निधनाबद्दल खरोखरच मनाक वाईट दिलेलं त्यांच्या आत्म्यांक शांती दिवची आणि त्यांच्या घरांसुद्धा फॅमिलीक सुद्धा बरे आरोग्य देवान दिवचे अशें. आज सकाळ फुडें फोन आयलो आणि दुःखद घटना माझ्या कानार पडली. अनंत शेट हे जरी माजी सभापती म्हणून सगळ्यांक परिचित असले जाल्यार माझे ते पर्सनल एक मित्र असले. राजकारणात येऊच्या पहिली तांचो आणि माझा संबंध असलो. एक मितभाशी मित्र एक मितभाशी कार्यकर्तो एक मितभाशी नेतो म्हणून तेजी व्याख्या असली आणि सगळ्यांकडे सगळ्यांक बरे भाशेन सगळ्यांक बरोबर घेऊन वचपाळ असो एक तो लिडर असलो नेतो असलो. ताणें राजकारणान असो किंवा आणि खंय असो किंवा तो आणि हांव जरी आम्ही भिन्न पक्षाचे असले तरी आमचे केन्नाच मतभेद नसले केन्नाच आम्ही कचरट एकामेकाच्या बद्दल काय उलोव ना. खंय गावले जाल्यार तो म्हाका भाऊ म्हणप आनी हांव ताका सायब म्हणप कसो हांवें म्हणप हे मंत्री जाल्या उपरांत ताच्या पयलीं आमी मित्रच म्हणून वागताले. असो एक मास जनतेचो सामर सर्वसामान्य लोकांचो नेतो आज अकाली आमच्या मदून गेल्लो आसा.
ताजे कार्य हे महान आसा हे तुमकां आमकां सगळ्यांक खबरच आसा. विधानसभेनूय सभापती म्हणून तेणी सुंदर काम केल्लें आसा आनी सुंदर पद्दतीन विधानसभेचें कामकाज हाताळिल्लें आसा. तेजें जें कार्य ह्या गोंयांत जालां आनी त्या कार्यान तो फुडें सरला तें कार्य आमच्या लक्षांत सदीच चिरशांत उरतलें. तरी तो आज अनंत आसून अनंतान विलीन जालो तरी तेज्यो स्मृती आसा त्यो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनान सदीच देंवतल्यो. हांव तांच्या आत्म्याक चिरशांती मेळची अशी प्रार्थना करता. म्हज्या कुटुंबिया कडसून म्हज्या संस्था ज्यो आसा त्या संस्था कडसून तांकां आदरांजली वाळटा. देव बरें करूं.